रूल 43, रूल 43 हा कॅप्युलर फोर्स करते. 42 कशा कशा करता होता, इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस करतात. आता कॅपिटल गुड्सचं क्रेडिट कधी मिळतं, जर तुम्ही कॅपिटल गुड्स घेतले असतील, काही मशिनरी घेतली, ठीक आहे, मशीन मशीन ए परचेस केली ज्याचा वापर होतो आहे टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता, तर मशीन एचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो. टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता मशीन एचा वापर होतो आहे तर याचं क्रेडिट घेता येईल. मशीन बी आहे, एक्झाम सप्लाय करण्याकरता मशीन बी वापरली जाते, म्हणजे एक्झाम सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्शन होत नाही, तर आता तुम्ही मशीन बीचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता का? नो. ओके, आता तिसरं जे आहे ते मशीन सी आहे. मशीन सीचा वापर करून काही प्रमाणात आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय केला जातो, काही प्रमाणात एक्झाम सप्लाय करण्यासाठी पण ती मशीन वापरली जाते. ओके, आता मशीन सीचा आय टी सी कशा प्रकारे अपॉर्चमेंट करता येईल, तुम्ही एवढं ऍग्री करता ना, मशीन सीचा सगळा इनपुटकडे घेता येणार नाही. आपण ज्यावेळेस इनपुट गुड्स आणि इनपुट सर्व्हिसेस ज्या महिन्यामध्ये घेतल्या होत्या त्याच महिन्यामध्ये आपण आउटवर्ड सप्लाय केला होता, त्यामुळे आउटवर्ड सप्लायच्या अगेन्स्ट आपण जे कॉमन क्रेडिट काढलं त्याचं रिव्हर्सल त्याच महिन्यात करणं शक्य होतं. बरोबर आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक्सेस क्रेडिट आपण घेत नाही ना. आता क्रेडिट घ्यायचं आहे मला, तर मी घेतानाच काय करतो, रिव्हर्सल करतो त्याच महिन्यात. वर्षांनी करणारच नाही, मला त्याच महिन्यात करायचं आहे. वर्षांनी पुन्हा टॅली घेऊन बघू आपण. मला नकोच आहे एक्स्ट्रा क्रेडिट, मला ॲज पर लॉ एवढं क्रेडिट तेवढंच घ्यायचं आहे. पण कॅपिटल गुड्सचं तुम्ही क्रेडिट कसं घेणार? पहिले लॉ असा होता, वॅटची लॉ असताना जीएसटी येण्यापूर्वी, स्टेटचा लॉ आहे ना वॅट, काही स्टेट कॅपिटल गुड्सचा आय टी सी क्लेम करू देत नव्हते, नाही घ्यायचा क्लेम. सर्व्हिस टॅक्सचा लॉ तर वेगळा होता, तुम्ही जे गुड्स विकायला घेतले त्याच्यावर जो टॅक्स कलेक्ट करणार आहात त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इनपुटचा टॅक्स ॲडजस्ट करा, कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळणार नाही. काही स्टेट 50% कॅपिटल गुड्सच्या अगेन्स्ट क्रेडिट अलाउ करत होते, 100% मिळणार नाही पण आम्ही काय पर्सेंट देऊ. काही स्टेट असं म्हणत होते आम्ही तुम्हाला कॅपिटल गुड्सचं क्रेडिट देऊ पण एकदम देणार नाही, इन्स्टॉलमेंटनी देऊ. एक्साईजला पण याच प्रकारे होतं. आत्ता आपण जसं जीएसटीमध्ये कॅपिटल गुड्स या महिन्यात घेतले, या महिन्यात तुम्ही त्याचं क्रेडिट क्लेम करा, एवढं सोपं एक्साईजमध्ये पण नव्हतं आणि वॅटमध्ये पण नव्हतं. म्हणजे एवढी सरकारची कृपादृष्टी एक्साईजमध्ये पण नव्हती आणि वॅटमध्ये पण नव्हती. संपूर्ण क्रेडिट घ्या, काही रिस्ट्रिक्शन नाही. आता घेताना तुम्हाला एक्झाम सप्लाय करायला वापरत असाल तर क्रेडिट मिळणार नाही, टॅक्सेबल वापरत आहे क्रेडिट मिळेल, पण दोन्ही करता वापरलंय तर मग 1 लाखाचं क्रेडिट आलेलं आहे माझ्या अकाउंटला, या महिन्यामध्ये 1 लाखाचं क्रेडिट घेतलं. आता माझा टॅक्सेबल सप्लाय दर महिन्याला जो होतो ना त्यातनं मला 4-5 हजार टॅक्स भरायला येतो, म्हणजे आता पुढचे काही महिने मला टॅक्स भरावाच लागणार नाही, कारण 1 लाख रुपये काय झाले, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा झाले. आता पुढच्या वेळेला जेव्हा जेव्हा मी सप्लाय करीन, ज्या वेळेस मी आउटवर्ड सप्लाय करीन तेव्हा मी एक्झाम सप्लाय पण करीन आणि टॅक्सेबल सप्लाय पण करीन, बरोबर ना? आता ह्या 1 लाखामध्ये समजा मी 1 लाख नाही घेत, मला सोपा हिशोब पडावा म्हणून मी 60,000 घेतो, 60,000. ओके, तुम्ही जी मशीन घेतली आहे ना त्याचं युजफुल लाईफ हे 60 महिने, तुम्हाला 60 महिने
60 महिने म्हणजे 60 तुकडे केले असे तर एका महिन्याचा 1000 तेढ येईल, बरोबर ना। आता हाय तुम्ही या 1000 ही मशीनचा वापर जो केला या तुम्ही 1000 क्रेडिट युटिलाइज केलं या महिन्यात, पण जर या 1000 मी एक्झाम सप्लाय जो केला तो 50% केला असेल आणि टॅक्सेबल सप्लाय जर 50% केला असेल तर मग हे 500 रुपये मला रिव्हर्स करावे लागतील। दर महिन्यामध्ये तुम्ही जो टॅक्सेबल सप्लाय कराल आणि एक्झाम सप्लाय कराल त्यामध्ये किती टक्के तुमचा एक्झाम सप्लाय असेल तेवढी अमाऊंट तुम्हाला, तेवढी परसेंट अमाऊंट तुम्हाला 1000 रिव्हर्स करायला लागेल। कळतंय ना एवढं? ह्या तुम्हाला काही चुकीचं वाटतंय का? जर मी 1 लाख पहिले घेतले होते ते 6000 का केले? कारण की युजफुल लाईफ 60 महिने आहे, 60 महिने युजफुल लाईफ मानलं जातं। मग 60 महिन्यामध्ये एका महिन्याचे सोपं पडेल आपल्याला 1000 किंवा 1 लाखाच्या ऐवजी आयदर मी 1,20,000 घेतले असते तर मग मला 2000 पर मंथ मिळालं असतं, सोपं झालं असतं। म्हणून मी सोपं होण्याकरता 1000 किंवा 2000 तुम्हाला सांगतो आहे। यातनं दर महिन्याला जो काही सप्लाय होईल, कधी 20% एक्झाम होईल, 80% टॅक्सेबल होईल, मग एकदम 20% झाला तर तुम्ही या 2000 20% म्हणजे 400 रुपये रिव्हर्स करा। आता 400 रुपये तुम्हाला रिव्हर्स करायला काय लागतात? तुम्ही 400 रुपयाचं क्रेडिट तुम्हाला अलाउड नसताना घेतलं। अरे पण 2 महिन्यांनी मी सप्लाय किती करणार आहे मला काय माहिती, पण तुम्हाला आठचं गेट घेऊ दिलं ना, मग 2 महिन्यांनी रिव्हर्स कराल तेव्हा त्याच्यावर 400 रुपयावरती 18% इंटरेस्ट पण द्या। हे कधीपर्यंत करायचं? हे 60 महिन्यापर्यंत करायचं। कॅपिटल गुड्सचं क्रेडिट तुम्हाला दिलंय ना, सहज दिलंय, कुठल्याही अटी शर्तीशिवाय दिलंय, पण क्रेडिट कशा करताय? टॅक्सेबल सप्लाय करत असाल तरच मिळणार आहे। पण दोन्ही सप्लाय करतो मग जेवढा सप्लाय ज्या महिन्यात कराल टॅक्सेबल तेवढंच तुमचा आयटीसी क्लेम ग्राह्य आहे, बाकीचा तुम्हाला रिव्हर्सल करायला लागेल। करा रिव्हर्स आणि द्या 18% इंटरेस्ट। एवढीच प्रोसेस रूल 43 आहे। कळलं तुम्हाला? बेसिक कळलं रूल 42 की एकदम सप्लायचं क्रेडिट अपॉर्चमेंट करा। इथे कसं अपॉर्चमेंट करणार कॅपिटल गुड्सला? कॅपिटल गुड्स मी आज घेणार आणि पुढे सप्लाय त्या मशीनचा वापर करून बिझनेस करणार ना मी। जर ते असं बोलले असते की नाही, मग दर महिन्याला तुम्ही 1000 60 तुकडे करा आणि 1000 तुम्हाला जेवढा हिस्सा त्या महिन्यात येईल त्या महिन्यात तुम्ही क्लेम करत राहा, मग रिव्हर्सलची गरज नाही। म्हणजे 60 तुकड्यामध्ये तुम्ही आयटीसी घ्यायचं हे तुम्हाला सोपं वाटतंय, चांगलं वाटतंय का? पहिलेच आयटीसी घ्या आणि मग रिव्हर्स करत राहा। फायदा कुठला आहे कशामध्ये? तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला एकदम असे 1,20,000 दिसत आहेत, ही एक श्रीमंती आहे ना, ही नको आहे। हा इंटरेस्ट हा तुम्हाला कॅश लेजर मधून पे करायला लागतो, आयटीसी मधून पे करा। तेवढी आपण वापरायला मिळते, एवढे 60 महिन्याची आपण एकदम मिळते आणि तेवढी आपण भरत नाही, हे कुठल्याही व्यापाराला फायद्याच आहे। 18% इंटरेस्ट म्हणजे काहीच नाही। तुम्हाला जर पैसे नसतील तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला महिन्याला लोकांना 1,00,000 रुपये पाहिजे असतील तर त्याचा 10,000 कमीत कमी व्याज द्यायला लागतं, अशा प्रकारे पैसे घ्यायला लागतात। वर्षाला व्याज झालं किती असं? 18% इंटरेस्ट गव्हर्नमेंट लावते हे काहीच नाही। आता ह्यामध्ये काय दिलं की हे सगळं आपण का करायचं? जर तुम्हाला सेक्शन 73 डिमांड अँड रिकव्हरी गव्हर्नमेंट पाठवतं किंवा सेक्शन 74 तुम्ही फ्रॉड केला आहे, जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली, चुकीचा आयटीसी क्लेम केला आहे, म्हणून तुम्हाला नंतर मग काही पेनल्टीज फीज भरायला लागायला नको असेल,
तर तुम्ही प्रॉपरली रूल 42 आणि रूल 43 फॉलो करा. काही इन्क्वायरी झाली उद्या, इन्स्पेक्शन झालं, लक्षात आलं की एखादी मशिनरी ITC क्लेम केला आहे, ती मशिनरी एक्झाम सप्लायकरता वापरली जाते आहे, तर मग या केसमध्ये तुम्ही रूल 43 अप्लिकेबल केला नाही आणि जाणीवपूर्वक तुम्ही फ्रॉड केला आहे अशा प्रकारची केस झाली, तर मग फार मोठी अमाऊंट पेनल्टी म्हणून द्यायला लागेल. त्यामुळे मग जो एक्झाम आणि टायटल दोन्ही सप्लाय करतो त्याच्याकरता महत्त्वाचं आहे की आपण क्लेम करत असलेला ITC. कारण इथे कसं केलं आहे, आपण जे रिटर्न फायलिंग करतो ते सेल्फ असेसमेंट करतो, म्हणजे जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला इमानदार मानलं जातं. तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करतो, आता ह्या लेवलला तुम्ही खरं सांगताय असं आम्ही मान्य करतो. पण जे काय JSHR 1 अपलोड होतो, 2A येतो, 2B येतो, या सगळ्या प्रकारे जे काय समोर चित्र येतं यातनं ट्रान्सपरन्सी निर्माण होते. तुम्ही काही चुकीचं केलं तर लगेच ते पकडलं जाणार आहे, आणि जर ते नियमामध्ये बसत नसेल तर मग तुम्ही चुकून केलं हे सिद्ध तुम्हाला करावं लागेल. अदरवाईज तुम्ही फ्रॉड क्लेम मानला जाईल आणि मग त्या फ्रॉडची केस लागली जास्त पेनल्टी आहे, आणि चुकून जर घडलं असं असेल तर कमी पेनल्टी आहे, पण मग इंटरेस्ट, लेट फीस सगळे द्यावंच लागतं. आणि मग 3 वर्षांनी केस आली मग 3 वर्षाचा इंटरेस्ट लागतो. तर 1 लाख तुम्ही क्रेडिट जर का क्लेम केलं आहे आणि ते क्रेडिट क्लेम तुमचा चुकीचा असेल तर 1 लाखावरती 3 वर्षाचं 18% सामान्य व्याज होईल, ते 54,000 रुपये होईल. म्हणजे 1,54,000 तेच होईल, आणि प्लस मग तुम्हाला फ्रॉड केसमध्ये अडकवलं तर मग 1 लाखाचे 2 लाख 3 लाख द्यायला लागतील, आणि बाकी मग ही केस निपटवण्याकरता तुम्ही जो तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ज्याला कोणाला नेमाल अपॉइंट कराल त्याची फी द्यायला लागेल ती वेगळी. म्हणजे हे खूप त्रासदायक होतं, आणि हे व्हायला नको असेल तर मग व्यवस्थित रूल समजून घेऊन त्याप्रमाणे क्रेडिट घेणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं, JSHR 1 जसं अपलोड करेल सप्लायर, रिसिपियंटच्या 2B A मध्ये ती सगळी अमाऊंट येते, पण त्याचा क्रेडिट घेण्याचा आपल्याला हक्क आहे की नाही कायद्यानुसार हे बघून त्याप्रमाणे ITC क्लेम करायचा असतो. ओके, इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर, कॅपिटल गुड्स घेतलेले आहे त्याचा यूज केला आहे इफेक्ट इन टॅक्सेबल आउटवर्ड सप्लायज, सांगा याचा ITC मिळेल की नाही. देन ITC शॅल बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंट दीज आर यूज फॉर सेल पर्पज. कळलं काय चाललं आहे, इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स यूज होतो आहे टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करता 100%. समजा देन ITC शॅल बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंट दीज आर यूज फॉर सेल पर्पज. टॅक्सेबल्स आउटवर्ड सप्लाय करण्याकरता तुम्ही ती मशीन 100% वापरताय, 100% तुम्ही टॅक्सेबल्स आउटवर्ड सप्लाय करण्याकरता वापरताय, तर तुम्ही 100% टू द एक्सटेंट 100% ITC क्लेम करू शकता. ओके, दुसरं, इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिंग 0-rated आउटवर्ड सप्लाय, सेलमध्ये किंवा देशाबाहेर सप्लाय करण्याकरता वापरताय, ITC शॅल बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंट दीज आर यूज फॉर सेल पर्पज. म्हणजे जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता किंवा एक्सपोर्ट करण्याकरता आउटवर्ड सप्लाय करण्याकरता एखादी मशीन वापरत असाल, ते गुड्स प्रोसेस करून त्यांना बनवत असाल, मॅन्युफॅक्चर करत असाल, तर तुम्हाला त्या कॅपिटल गुड्सचा त्या मशीनचा 100% ITC मिळेल. तर 100% तुम्ही एक्सपोर्ट करताय किंवा 100% तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय, की तुम्ही 100%मध्ये काही पर्सेंट एक्सपोर्ट करताय, काही पर्सेंट टॅक्सेबल सप्लाय लोकली करताय, देशामध्ये करताय, तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. तिसरी केस, इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिंग एक्झाम आउटवर्ड सप्लायज, देन ITC शॅल नॉट बी अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ सच गुड्स टू द एक्सटेंट दीज आर यूज फॉर सेल पर्पज. 100% मी मशीन यूज करतो कशा करता, एक्झाम सप्लाय करता, तर त्या मशीनचा इनवर्ड सप्लाय मी घेतला त्यावर जो इनपुट टॅक्स क्रेडिट माझ्याकडे जमा आहे त्याचं क्रेडिट मला मिळणार नाही, नॉट अवेलेबल. चौथा,
इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कैपिटल गुड्स यूज फॉर नॉन बिजनेस पर्पज, कुठल्या प्रकारचा टॅक्स तुम्ही कलेक्ट करत नाही आहात आणि तुम्ही सप्लायरला जो टॅक्स दिला आहे त्याचा क्रेडिट तुम्हाला अवेलेबल असणार नाही. नॉट. आणि आणखीन काय, जसं आपण कार परचेस केली, कार कॅपिटल गुड्स आहे. आय टी सी इन रिस्पेक्ट ऑफ दोज कॅपिटल गुड्स शॅल नॉट बी अवेलेबल वेन सच गुड्स फॉल्स विद इन द स्कोप ऑफ सेक्शन 17(5). ब्लॉक क्रीड आहे तरी ते आय टी सी तुम्हाला मिळणार नाही. कॅपिटल गुड्स रूल 14 पर्यंत बघतोय आपण. कॅपिटल गुड्स कॅपिटल गुड हॅज अ लाईफ ऑफ 5 इयर्स, दॅट इज 60 मंथ, किंवा मग 20 क्वार्टर. 3 महिन्याचा क्वार्टर असतो ना, एका वर्षाचे 4 क्वार्टर म्हणजे 5 वर्षाचे 20 क्वार्टर. 5 वर्ष, 60 महिने किंवा 20 क्वार्टर हे कॅपिटल गुड्सचं एस्टिमेटेड लाईफ आहे. सो आय टी सी इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स शॅल बी अवेलेबल ओवर अ पिरियड ऑफ 5 इयर्स, 60 मंथ्स, 20 क्वार्टर्स. रूल 43 जो आहे तो स्पेसिफिकली यूजेस 5% पर क्वार्टर. रूल 43 प्रमाणे तुम्हाला 5% पर क्वार्टरचा आय टी सी आहे. आता आपल्याला कंपटिशन करायचं असेल कॅपिटल गुड्सच्या आय टी सीचं, आपण रूल कुठला वापरणार? 43. मग आपल्या रूल 43 काय सांगतो? रूल 43 काय सांगतो? वेन वी कम्पेअर रूल 43 विथ रूल 42, देर इज नो प्रोविजन फॉर ॲन्युअल रिकॅल्क्युलेशन इन रूल 43 अँड रूल 42. इथे अपॉर्शनमेंट जे करायचं आहे, रिव्हर्सल जे करायचं आहे, ते मंथलीच करायचं आहे, इयरली असा ऑप्शन नाही. इयरली केलं तर रूल 43चा मी समजा एप्रिलला मी रिव्हर्सल केलंच नाही, मेला केलंच नाही, आणि मग मार्चला मी करायला गेलो की हो जे पूर्ण वर्षाचं मग करूया, तुमचं एप्रिलचं जे रिव्हर्सल होतं ते तुम्ही केलं नाही, ते तुम्ही जेव्हा कधी रिव्हर्सल कराल तेव्हा तुम्हाला त्या महिन्याच्या रिटर्नपासून, दर महिन्याला आपण जेव्हा करतो तेव्हा इंटरेस्ट द्यायचाच आहे, मग इंटरेस्ट तुम्हाला तेवढ्या महिन्यात द्यायला लागेल. रूल 42 कसं केलं आहे, तुम्ही इयरली करू शकता, इंटरेस्ट 1 एप्रिल ते जेव्हा कराल तोपर्यंत द्यायचं आहे. कॅपिटल गुड्सला असं नाही, त्या त्या महिन्याचं करा ते पण इंटरेस्ट लागणारच, इंटरेस्ट द्यायचंच. इंटरेस्ट किती पर्सेंट असेल, एक पहिली गोष्ट, इंटरेस्ट किती पर्सेंट असेल, दुसरं, जर तुम्ही एक्झाम सप्लाय केला आणि रिव्हर्सल करायला लागलं तर कधीपासून कधीपर्यंत इंटरेस्ट करायचा? फ्रॉम द पिरियड आय टी सी अवेल्ड टू द डेट आय टी सी रिव्हर्स्ड. तुम्ही जेव्हा 60व्या महिन्यात जेव्हा रिव्हर्सल करायला जाल तेव्हा रिव्हर्सल कुठल्या महिन्यापर्यंत कुठल्या महिन्यापर्यंत करायचे? कळलं ना प्रश्न आहे? आय टी सी अवेल केला एका महिन्यामध्ये आणि रिव्हर्स करतो दुसऱ्या महिन्यामध्ये, तर एकाच महिन्याचा इंटरेस्ट लागेल ना रिव्हर्स करताना, दुसऱ्या महिन्यात 2 महिन्याचा, तिसऱ्या महिन्यात 3 महिन्याचा, चौथ्या महिन्यात 4 महिन्याचा, एवढं रिव्हर्स करत राहिला पाहिजे. महिन्यापेक्षा बेटर काय नको तो आय टी सी, त्याचा आपण डिप्रेशन घेऊ. आज तुम्ही एक अशाने घेतली, 4 महिन्यांनी दुसरी अशाने घ्याल ना, आणखीन 4 महिन्यांनी तिसरी अशाने घ्याल,
बिझनेस करतोय असे ते घेत राहणार ना. म्हणजे जर एक्झाम सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय दोन्ही करत असू तर कॅपिटल गुड्स आय टी सी घेण्यापेक्षा डिप्रेशन कॅल्क्युलेट करणं म्हणजे हे सगळं झंझट दर महिना करत बसा. आज एक असं आहे 2-5 वर्षामध्ये मी 10 हजार घेतल्या 15 हजार घेतल्या म्हणजे मला प्रत्येक महिन्याला 15 असेटचं कॅल्क्युलेशन करावं लागेल त्याच्या आय टी सीचं आणि त्या प्रत्येकाचा इंटरेस्ट परत काढत बसा. लक्षात घ्या तुम्हाला किती वेळ लागेल रिटर्न फाईल करायला. हे एक कुठेतरी ॲज पर कुठेतरी रिव्हर्सल करा, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. जर का असे 10-15-20 आहेत, एखादी मोठी कंपनी आहे त्यांची जर 50-50 हजार असतील, 100 हजार असतील, 500 हजार असतील, काय करतील ते? एक या मॅन घेतली, एक पुढच्या मॅन घेतली, पुढच्या मॅन दर महिन्याचा जे काय 7 महिने हे सगळं शेपुडे हाती सगळे लाभत राहणार. रिव्हर्सल करा त्याची मग इंटरेस्ट काढा, हे सगळं करायला लागेल. तुम्हाला क्रेडिट सर तुम्ही क्रेडिट घेतलं पण तुम्हाला हजार पण येणार नाही गव्हर्नमेंट सहज सहज हजार नाही होणार आहे. असं होतं की बिग नको पण कुत्रावर ही परिस्थिती होते 2043 मध्ये. अगोदर कॅपिटल गुड्स क्रेडिट देत नव्हते अगोदरच्या गावामध्ये, या गावामध्ये दिलं आहे पण ज्या प्रकारे दिलं आहे त्यांची इच्छा नाही देण्याची. हे कसं अरे मामाची मुलगी मामाने पोलीस म्हणून केली तर खरी पण नांदवत नाही आहेत तसा प्रकार आहे. द रूल सो रूल 43 हॅज बीन ड्राफ्टेड इन सच अ मॅनर दॅट द कॅल्क्युलेशन ऑफ क्रेडिट फॉर अ पर्टिक्युलर टॅक्स पिरियड मस्ट बी ॲक्युरेट अँड फायनल इन दॅट पिरियड इटसेल्फ. इन अदर वर्ड्स, ॲज सून ॲज अ टॅक्स पिरियड मंथ एंड झाला सेल्फ असेसमेंट करतो आपण, जो 150 ऑफ क्रेडिट आहे ऑल्सो मस्ट बी एंड. तो एक रिव्हर्सचा पार्ट संपला, त्याला परत हात लावणार नाही. असे 7 तुकडे आहेत, प्रत्येक तुकड्याचा आपण रिव्हर्सल करत राहणार. नो वन विजिट, नो वन रिव्हिजिट दिस 160 पार्ट इन नेक्स्ट टॅक्स पिरियड. पुढच्या महिन्यामध्ये मागचं जर काय झालं ते बघायचं नाही, या महिन्याचं एवढंच बघा. सिमिलरली वन कॅन कन्क्लूड दॅट ॲज सून ॲज अ क्वार्टर एंड्स सेल्फ असेसमेंट ऑफ 5% फॉर दॅट क्वार्टर ऑल्सो एंड्स. रूल 43 ट्रेड्स पार्ट ऑफ क्वार्टर इज कम्प्लीट क्वार्टर फॉर पर्पज ऑफ दिस कॉम्प्युटेशन एक्झरसाइज. फरक कळला? रूल 42 रूल 43 फरक काय? आता हे माझ्या कसं होतं, आता हा रूल दिला आहे, रूल दिला आहे रूलमध्ये सब्जेक्ट टू प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 16(3) द इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स विच अट्रॅक्ट्स द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 17(1) अँड 72. 71 मध्ये काय नॉन बिझनेस पर्पज आणि 72 मध्ये काय एक्झाम. ओके, बीइंग पार्टली यूज फॉर पर्पजेस ऑफ हिज बिझनेस अँड पार्टली फॉर अदर पर्पज or partly used for effective taxable supplies including unitary supplies and for partly for effecting exam supplies shall be attributed to the purpose of business or for effecting taxable supplies in the following manner named. kasha prakare tumhala apportionment karayche he dile. jyavesh capital goods purchase kele jate inward supply will capital goods cha एसिजली यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज आणि एक्झाम सप्लाईज. कशाकडे वापरतोय आपण कॅपिटल गुड्स? तुम्हाला इकडे टॅलीमध्ये अगोदरच्या एक्झाम्पलला आपण बघितलं होतं, दाखवलं ना आदरमध्ये नॉन बिझनेस पर्पज. जर कॅपिटल गुड्स परचेस केले आणि जर ते तुम्ही यूज करताय एक्झाम सप्लाय करता किंवा नॉन बिझनेस पर्पज, तिथे क्रेडिट घेतलं जाणार नाही. आणि हे शेअर 2 नाही आहे, तुम्ही 3 मध्ये दाखवाल ते की याचं काय एक्झाम सप्लाय करता वापरतो आहे किंवा नॉन बिझनेस पर्पज आहे. त्यामुळे त्याचे जी काय सप्लायरला आपण टॅक्स दिला इन्व्हर्ट सप्लाय घेतल्यावरती
इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला कुठलीही अमाऊंट जाणार नाही त्यामध्ये. कॅपिटल गुड्सचा इन्व्हेस्ट अप्लाय घेतला आहे नॉन बिझनेस पर्पज किंवा एक्झाम सप्लाय करता, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला ट्रान्सफरच होणार नाही, त्यामुळे रिव्हर्सलचा प्रश्नच नाही. आपण रिव्हर्सल त्याच महिन्यात दाखवतो आहे इकडे रिव्हर्सल कॉलममध्ये. इथे 255 अमाऊंट आली ती आणि खाली आपण दाखवली की अदरमध्ये नॉन बिझनेस पर्पज आहे किंवा एक्झामसाठी आहे. जशी आपण इनपुट किंवा सर्व्हिसेस दाखवली त्याच प्रकारे हे कॅपिटल गुड पण दाखवू की ह्याचं क्रेडिट मला ॲज पर लॉ अवेलेबल नाही. दुसरं, कॅपिटल गुड्स एक्सक्लुझिव्हली यूज फॉर इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लायज इन्क्लुडिंग क्युरियड सप्लाय, एक्सपोर्ट करण्याकरता किंवा टॅक्सेबल आउटपुट सप्लाय करण्याकरता कॅपिटल गुड्स परचेस केले. आपण 3B अमाऊंट दिसेल ती ITCची, ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला आपण ट्रान्सफर होईल आणि ते क्रेडिट घेऊ शकतो. कॅपिटल गुड्स वापरायचे आहेत एक्सपोर्ट करण्याकरता किंवा टॅक्सेबल सप्लाय करण्याकरता. आता तिसरी केस आहे, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ कॅपिटल गुड्स नॉट कवर्ड अंडर क्लॉज ए ऑर बी. ए आणि बी मध्ये कवर होत नाही. याचा अर्थ कॅपिटल गुड्स अशा प्रकारचे आहेत जे यूज केले जात आहेत एक्झाम सप्लाय करता पण आणि टॅक्सेबल सप्लाय करता. ओके, याची अमाऊंट किती आहे? ए इज द टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स रिफ्लेक्टेड इन द इनव्हॉइस. टॅक्स किती आहे टोटल? आपण घेतला 60,000, बरोबर आहे 60,000. आणखीन कुठल्या असेटची अशी अपॉर्चमेंट झाली, व्हॅल्यू आली आहे का ती बघा. मंथली किती अमाऊंट येईल 60,000 ती अमाऊंट प्लस आणखीन कुठल्या असेटची काय अमाऊंट असेल ती, अशा प्रकारे त्याचे 60 तुकडे करायचे. रूलमध्ये तुम्ही गेलात ना तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जातं, जे आपण मगाशी बोललो मी तेच करायचं आहे. फक्त एक असेट आहे 1,000 येतील, 2-4 असेट आहेत मग 1,000 प्लस 1,000 500 प्लस तिसऱ्या असेटची अजून 300 असे वगैरे अमाऊंट येईल. त्या अमाऊंटमधला तुम्हाला बघायचं आहे कॉमन क्रेडिट आहे, एकदम सप्लाय किती आहे बघा, टॅक्सेबल सप्लाय किती आहे बघा, एकूण टर्नओवर किती आहे बघा, अपॉर्चनमेंट करा. एकदम सप्लायला जेवढी आपण वापरली गेली तेवढी रिव्हर्स होईल, बस ते रिव्हर्स करा, त्याचा इंटरेस्ट भरा, संपलं. रूल वाचायला गेलो समजून घ्यायला जास्त वेळ लागतो पण शेवटी कन्फ्युजन तेवढंच आहे. आता आपण ते बघितलं एक्झाम्पल की मशीन ITC मशीन आहे, एक्झाम ग्रुप कसं वापरला आहे, 1 पास लेटर, याचा ITC मिळेल का? नाही मिळणार. तुमच्या 3B दाखवला जाईल तो, तुम्ही खाली वेळात नाही घ्यायचा आपण ITC म्हणजे ए म्हणा बी म्हणा निघून जाईल, म्हणजे ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ती अमाऊंट जाणार नाही. दुसरी पुढची अमाऊंट एक्सक्लुझिव्हली यूज टॅक्सेबल गुड्स, ही अमाऊंट संपूर्ण मिळणार आहे. तिसरी नॉन बिझनेस पर्पज, हा ITC नाही मिळणार. आणि चौथा जे आहे 4,40,000, हे कशा करताय? दोन्ही कामाकरता आहे, टॅक्सेबल ॲज वेल ॲज एकदम सप्लाय. म्हणजे 1 पास ITC मिळणार नाही, दुसरं कशा करताय टॅक्सेबल सप्लाय करता संपूर्ण मिळेल. तिसरं नॉन बिझनेस पर्पज आहे, हा ITC मिळणार नाही. आणि हे 4,50,000 जे आहेत याचं अपॉर्चनमेंट करत राहायला लागेल. ओके, मग जुलै महिन्यामध्ये आता ह्या 4,50,000 तुम्ही जर का डिवाइड केला 60 तर अमाऊंट किती येईल? 7,500 येते एका महिन्याची. मग ह्या 7,500 किती ITC मला रिव्हर्स करायला लागेल हे कशावर डिपेंड आहे? एक्झाम टर्नओवर किती आहे, एक्झाम टर्नओवर किती आहे, एकूण टर्नओवर किती आहे. एकदम तुम्हाला एक्झाम सप्लाय दिले 20,00,000 आणि टॅक्सेबल सप्लाय दिले 80,00,000. हे टॅक्सेबल सप्लायज नाही असले पाहिजे, एकूण टर्नओवर आहे हा टोटल. ओके, मग इथे 20,00,000 डिवाइड बाय 80,00,000 किती अमाऊंट येईल? 20% अमाऊंट, 25% अमाऊंट आहे 1,875. 25% काय आहे? एकदम सप्लाय आहे ना, 80,00,000 एकूण टर्नओवर आहे आणि 20,00,000 एकदम आहे.
ओके जर टॅक्सेबल 1 लाख म्हटलं असता तर मग एकूण 1 करोड होतो, मग इथे 20 लाख डिवाइड बाय 1 करोड आले आले पाहिजे ना प्रकारप्रमाणे. इथे 80 लाख घेतले म्हणजे हे टर्नओवरची अमाऊंट 80 लाख. 80 लाखमध्ये 20 लाख काय एक्झाम बस अपॉर्चमेंट केलं तर टोटल आय टी सी क्रेडिट क्रेडिट टू इलेक्ट्रॉनिक लेजर फॉर द मंथ ऑफ जुलै अँड टोटल आय टी सी रिव्हर्स फॉर द मंथ ऑफ जुलै 1875 रिव्हर्स होईल त्या टर्नओवर प्रमाणे. त्याच्या आणि कुठे दाखवायचे एक इथे रिव्हर्स आहे दुसरे अदरमध्ये रिपोर्टिंग ऑफ आय टी सी रिव्हर्स इन जी एस टी आर 3B. जी एस टी 3B काय दाखवा त्याचं रिपोर्टिंग करा. हे बघ याचं आय टी सी मिळणार नाही ती अमाऊंट इथे घेतली. आय टी सी किती अवेलेबल आहे तो वरती गेला, हा रिव्हर्सलमध्ये गेला आणि मग नेट आय टी सी अवेलेबल ए मायनस बी ती अमाऊंट आलेली आहे. आणि आता जे आपण कॉमन क्रेडिट म्हणून जे घेतलेलं आहे दर महिन्याला तुम्हाला रिव्हर्सल करत राहावं लागेल. ओके रूल 43 कळलं. थांबूया.